उज्ज्वल यांचं. सज्ज होताना याच पात्र लॉफ केलंय, हवेत आहे चेंडू खाली क्षेत्रक्षक, वाट पाहतो झेलची, अप्रतिम झेल आणि हिटमॅनची इथं मात्र खेळी संपुष्टात. गोहीरने भरवली स्पर्धा, बघायला जमलं प्रेक्षक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. तरी तर मात्र निश्चित या स्पर्धेसाठी आणि खास वीर तानाजी दापोडे संघासाठी दापोडे येथून माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय चिंतामण पाटील साहेबांनी दापोडे संघासाठी शुभेच्छा दिलेत. पण धुमालचं जर पाहिलं आपण इथं मात्र थोडंसं बॅकफूटला पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आणि 2 गडी बाद म्हणजे चिंतेचं वातावरण पाहतोय आपण दापोडे संघाच्या प्रत्येक खेळाडूवर पाहतोय. ज्या प्रकारे दोन्ही आघाडीचे महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत, सलामी जोडी खेळाडू कक्षामध्ये 2-3. आता मात्र क्रमांक पाहतोय इथं मात्र 4 प्रितेश पाटील, एक युवा आणि फायटर क्रिकेटर म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख स्वतःच्या खेळाच्या माध्यमातून निर्माण केली. राकेश आणि प्रितेशला मात्र एक चांगली पार्टनरशिप इथं मात्र करावी लागेल जर सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 45 किंवा 50 आकडा जर पार करायचा असेल तर. तो क्षेत्रक्षम कायम, कुठल्या प्रकारे परिवर्तन नाही आहे. याच पात्र टर्न केलाय चेंडूला, सुरे एक फटका खाली क्षेत्रामध्ये, स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू अतिशय वेगात सरकतोय, पंचाचा इशारा होतोय सीमा पार, येतोय चेंडूर हा चौकार. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगलं षटक हाताळलं गेलं पाहतोय आपण उज्ज्वलच्या माध्यमातून. सेमी फायनलचा सामना पाहतोय आपण भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक 2022 हा दुसरा दिवस आहे आणि BCA भिवंडी ग्रामीण असोसिएशन जी संस्था आहे त्या ते 16 संघ पाहतोय, त्यामधून टॉप 2 संघ सेमी फायनल उद्यापासून. GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशन च्या माध्यमातून 16 संघ असेल, त्यामध्ये सर्व संघांनी उद्या वेळेवर उपस्थित राहायचंय. पहिला सामना आम्ही या इनिंग नंतर अनाउन्स करूया. गिरीश येतोय व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी. समोर फलंदाज असेल इथं मात्र क्रमांक 4 आलेला तो म्हणजे प्रितेश पाटील. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, ज्या प्रकारे 4 षटकाचा सामना आहे, फक्त 1 षटक पॉवर प्ले आणि त्यानंतर मात्र संपूर्ण खेळाडू पाहतोय आपण. फक्त 2 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये सिंगल धावा रोखण्यासाठी. गिरीश सज्ज होताना राईट अमर द विकेटचा मारा करण्यासाठी. समोर प्रितेश पाटील, एक धमाकेदार ऑलराऊंडर म्हणून ज्याचं उल्लेख सातत्याने आम्ही करतोय, तोच फलंदाज खेळपट्टीवर. चांगला चेंडू, तेवढं सन्मान देऊन फक्त छोट्या बॅटचा वापर केलाय ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात अतिशय वेगात. याला म्हणतात धुमाळचं शक्तीपेक्षा युक्तीभरी. जेव्हा तुमचा धावपळ खालता तुम्ही ठेवू शकत नाही तेव्हा मात्र तुम्हाला क्लास क्रिकेटचा अनुभव द्यावा लागतोय. आणि क्लास शॉट पाहिला आपण, छोट्या बॅटचा वापर केला होता, ऑफ ड्राईव्ह केलं आणि माहीत होतं की लॉंग ऑफला क्षेत्रक्षक आहे. चेंडू मिडऑफला जाईपर्यंत अतिशय वेगात या 2 धावा कम्प्लीट करतोय फलंदाज प्रितेश पाटील. व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय संघात, धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 2-9. गिरीश राईट अमोर द विकेट, खराब चेंडू पण दबावाखाली साफ दिसतोय प्रितेश पाटील. ज्या प्रकारे इथं मात्र परत एक छोट्या बॅटरीचा वापर केला होता आणि 2 धावा अतिशय वेगात. आणि क्वचित क्वचित असे प्रसंग आपण पाहतोय की प्रितेश डाव्या ऑस्ट्रेलियाच्या फुलटॉस चेंडूला पुश करून 2 धावा पूर्ण करतोय. षटकार किंवा चौकार ठोकणारा चेंडू होता पण दबावा क्षणी कशी फटकेबाजी करावी हे तिथं मात्र दाखवतोय दापोडे संघाचा प्रितेश पाटील. या 2 धावीने व्यक्तिगत 2 चेंडूचा सामना केलाय. 4 या धावसंख्येवर प्रितेश पाटील खेळतोय आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र 2 अंकी पार करताना 2-11. सेमी फायनलचा सामना 2 तगड्या संघामध्ये पाहतोय आपण. माणस इंटरप्राइजेस वडू नगर धीम्या गतीचा
चेंडू होता परत पहिला आपण की हलक्या हाताने फक्त एक सिंगल चोटी धाव पूर्ण करताना आणि व्यक्तिगत पाच या धाव संख्या नॉट स्ट्राइकला संघाची धाव संख्या पुढे सरकते आता मात्र 12 दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये तीन चेंडू या षटकामध्ये गिरीश आणि कालच्या दिवसामध्ये ज्यांनी या खेळपट्टीवर हुकूमत गाजवली तो गोलंदाज म्हणजे राजा यांचे एक षटक निर्णायक आणि काल त्यांनी प्रत्येक षटक शेवटी टाकले पण अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली होती. दोन सामन्यात मानधनाचा पुरस्कार सुद्धा पटकावला होता राजा यांनी. यास पात्र चांगला चेंडू होता फ्लिकचा फटका पाहतोय आपण. मिड ऑनला डीप मध्ये चेंडू जातोय तोपर्यंत केतन पाटील चेंडूवर येईल तोपर्यंत मात्र एक धावीची संधी होती. या एका धावीने संघात धाव संख्या हळूच पुढे सरकते आता मात्र ती अशुभ आकडा म्हटला जातोय क्रिकेटमधला 13 आणि कुठल्या संघाला अशुभ ठरेल. गिरीश चांगलं षटक हाताळताना पाहतोय. विकेट जरी प्राप्त केला नाही पण मर्यादित क्रिकेटमध्ये तुम्हाला 10 पेक्षा धावा रोखणं गरजेचं असतात. राईटामोर विकेट गिरीश सज्ज होताना चांगला चेंडू टॅप केलाय खाली क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावीची मागणी ते मात्र निश्चित करेल काय. अतिशय वेगात रोवतोय धोकादायक ठरेल पण अतिशय वेगात या दोन धावा कंप्लीट करतोय फलंदाज प्रितेश पाटील. धाव संख्या 15 दोन बाद आता मात्र दोन महत्वपूर्ण विकेट गेल्यानंतर जबाबदारी काय असते हे दाखवतोय प्रितेश पाटील. इथून जर माझा विकेट पडल्या गेलं तर मात्र माझी माझी टीम किमान 40 वरती जाणार नाही आणि हा जर खेळाडू 4 षटकापर्यंत राहिला तर 45-50 आकडा सहज पार करू शकतोय. चाणक्य बुद्धीचा वापर करताना पाहतोय आपण इथं मात्र प्रितेश पाटील. गती परिवर्तन माहित होतं चेंडू लाईन चेंडूची लाईन खराब आहे डावेस्टीच्या बाहेर जातोय आणि व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण 16 क्रिकेटच्या मैदानामध्ये कुठलाही गोलंदाज किंवा फलंदाज एकमेकाचा मान सन्मान करत नाहीये. याच पाहता फ्लिकचा फटका टर्न केलाय कारण की बघा मित्रांनो जो फलंदाज 5 षटकार ठोकू शकतो त्याच्या म्हणा 6वा षटकार मिळण्याची जिद्द निर्माण होते कारण की तो एक मोठा कीर्तिमान आहे. पण इथं मात्र पाहतोय की आपण षटकाची समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली आपण धावपळ करू तर मात्र 17 दोन गडीच्या मोबदल्यामध्ये छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे. प्रतिष्ठानाचे सामने सगळ्यांना भारी देवानंदाळे साहेब आहेत पाठीशी आमच्या भारी चौकारांची मजा बघावला पोर ही जमलन सारी बॉलर बॅट्समन एक्से बडकर एक येतान खिलाडी हे साजन बोहिरने भरवली स्पर्धा बघायला जमलन प्रेक्षक स्वर्गीय गुरुनाथ बोहिर चषक स्वर्गीय गुरुनाथ बोहिर चषक स्वर्गीय गुरुनाथ बोहिर चषक स्वर्गीय गुरुनाथ बोहिर चषक. तर व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी आता मात्र गोलंदाज पाहतोय आपण धीरज येतोय. धीरज यांनी उच्च कोटीचा काल परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला त्या संघासाठी तो धीरज मात्र येतोय. आता मात्र प्रितेश पाटील याला मात्र आक्रमण करावं लागेल. आता मात्र डबल सिंगल घेऊन काही फायदा होणार नाहीये कारण की 12 चेंडूचा खेळ उरलेले आहेत आणि 12 मध्ये जर तुम्ही इथून 5 षटकार जरी ठोकले तर तुमची धावसंख्या 50 पर्यंत सहज जाऊ शकते. डीजे मास्टर्स सज्ज होताना यावेळेस पात्र बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागून मात्र पाहतोय की आणि तोपर्यंत मात्र या दोन धावा पूर्ण करतोय प्रितेश. संघाची धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 19 30 षटक प्रगती पथावर सेमी फायनलचा सामना पाहतोय आपण. उद्यापासून अजून 16 संघ म्हणजे पॉवरफुल ताकदवर संघ इथं मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज धीरज सज्ज होताना राईटामोर विकेट प्रितेश मात्र एक चांगली फलंदाजी इथं मात्र करताना पाहतोय.
कुठल्या प्रकारे षटकार किंवा चौकार त्याच्या बॅटमधून आला नाहीये. यावेळेस पात्र उंचसा फटका, चुकीला माफी नाही आणि मोठी चूक घडली तर मात्र प्रितेश पाटील हा फलंदाज बाद. साजन भोईर दादाने भरवली स्पर्धा ही क्रिकेटची, बक्षिसे ठेवलं 101 सगळ्यांना मानाची. तर उद्या पाहतोय की आपण 4/3/2022 शुक्रवार पहिला सामना जो रंगणार आहे कोळी इलेव्हन कशेली बी विपक्ष बंद्र्यामूर्ती कालेर म्हणजे सुनील पाटीलचा संघ असेल. कोळी इलेव्हन कशेली बी आणि बंद्र्यामूर्ती कालेर सुनील पाटीलचा संघ आहे. दोन्ही सकाळी दोन्ही संघांनी सकाळी ठीक 9 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. दुसरा सामना मित्रांनो आपण स्वराज्य कशेली म्हणजे एका तालुका क्रिकेटला दादा संघ म्हणून सातत्याने आपण या संघाला पाहतोय. प्रतिस्पर्धी संघ असेल त्यांच्या अगेन्स्ट भरसपोट वळपाडा. त्यानंतर कोळी इलेव्हन कशेली ये आणि आर डी ओवली. त्यानंतर पवनपुत्र वडपे विपक्ष एस डी केवडी. हे 8 संघ उद्याच्या गटामध्ये असतील. सर्व संघांनी वेळेवर उपस्थित दाखवायची आहे. हा चेंडू मात्र उजेष्टीच्या खूपच बाहेर पंचाच्या दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 20-3 गडीच्या मोबदल्यामध्ये. निखिल 5 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी साकारली होती पोगाव संघाच्या विरुद्ध आणि तीच खेळी उपयुक्त ठरली होती दापोडे संघासाठी. यावाज पात्र टॉपेज बॅक अप्रतिम जेल आणि ते मात्र फलंदाज बाद. निश्चित पाहतोय की आपण आमचे या स्पर्धेचे सर्वे सर्वा हे खूप मोठं व्यक्तिमत्व सातत्याने धुमाळ सर आपण पहिल्या दिवसापासून याचा उल्लेख करतोय. इथे मात्र दोन्ही संघाला सुवर्ण संधी असेल विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिकसाठी आदरणीय साजन गुणनाथ भोईर साहेब यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये दिल्या जाईल. त्यानंतर मात्र यावेळेस पाहता फ्लिकचा फटका पाहतोय आपण. टायमिंग परफेक्ट जमली नाही तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 सिंगल इथे मात्र कम्प्लीट करतोय. चौकाराची हॅट्रिक जर सुद्धा पूर्ण केली आपण तरी मात्र आदरणीय साजन गुरुनाथ भोईर साहेब यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. आणि खास त्यांच्या माध्यमातून मी दोन्ही संघाचं मनापासून आभार व्यक्त करतोय की कालच्या दिवसामध्ये ज्या संघाचा दबदबा होता तो म्हणजे वडनगर संघाने कुठल्या प्रकारे पंचाशी आक्षेप घेतला नाही, पंचाची निरोध दाद मागितली नाही, त्यांचं मी मनपूर्वक असं अभिनंदन करतोय. आणि आजच्या दिवसामध्ये वीरता आणि दापोडे संघाचं सुद्धा मी मनापासून खूप आभार व्यक्त करतोय की तुम्ही ज्या प्रकारे खेळ दाखवलं सलाम आहे तुमच्या खेळाला. याच पात्र चुकी करतोय राजा असं वाटलं की झेल घेतोय काय, कारण की पंच हा कुठल्याही खेळाचा दैवत असतो. पंचाच्या निर्णयाला एकदा पण विरोध न करता ज्या बॅट आणि बॉलच्या माध्यमातून भारतीय सरकारला विचार करण्यासाठी भाग पाडले की भारतरत्न पुरस्कार कसा द्यायचा आहे त्यात सचिन तेंडुलकर सरांचं सर्वांनी आदर्श घ्यायचं आहे. आणि हेच पाहिलं आपण दोन्ही संघाच्या माध्यमातून काल वडुनगर आणि आज मात्र दापोडे संघाच्या माध्यमातून. मनापासून परत मी आयोजकाच्या माध्यमातून आपलं हार्दिक अभिनंदन करतोय. याच पाता फोर्सिंग फटका उडवलाय हवाई फायर चेंडू जातोय लॉंगच्या वरतून ठोकलाय षटकार. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण 28. आता मात्र एका समाजजनक स्थितीकडे जाताना पाहतोय आपण. इथून मात्र अजून 12 किंवा 15 धावाची जर भर पाडल्या गेली
तर दापोडे संघाची गोलंदाज अग्निपरीक्षा घेऊ शकतात. असं नाही की समोरचा प्रतिस्पर्धी संघ खूप मोठा आहे, छोटा आणि मोठा नसतो खेळाच्या मैदानात. दोन्ही संघ तगडे आहेत, फाईट करू शकतो 40 धावाचा जर आकडा पार केलाय तर. तर अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र गोलंदाज राजा याला पाचारण करेल. ज्यांनी कालच्या दिवसामध्ये राजांनी वाजवलं होतं सगळ्याच फलंदाजा बँड बाजा, तो येतोय राजा. रफ्तार के सौदागर म्हणून खऱ्या त्यांची ओळख आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर वीरताना दापोडे संघाची धावसंख्या पाहते आपण, 4-28. अंतिम षटक प्रगती पथावर असेल. येथून मात्र किती धावपर्यंत मजल मारू शकतोय वीरताना जी दापोडे हा संघ पाहायचंय. कारण की दोन्ही आकर्षक फलंदाज खेळपट्टीवर आहे. रोहनच्या बॅटमधून षटकार निघाला होता अंतिम चेंडूवर आणि निखिलकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. भोगाव संघाला क्षणी खूप चांगलं फलंदाजी केली होती 5 चेंडूमध्ये 17 धावाची. इथे मात्र स्ट्राईक त्यांच्याकडे 5 चेंडूमध्ये 15-16 धावा जर पटकावल्या. याच पात्र लॉफ्ट केलंय पण फटका चुकीचा आहे, पण झेल होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. मिड ऑनला केतन आरामात चेंडूला आपल्या हातात घेतोय, तोपर्यंत आरामात 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज निखिल. संघात धावसंख्या पुढे सरकते 30-4 गड्याच्या मोबदल्यामध्ये येणारे. येथून मात्र 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 50 पर्यंत मजल मारू शकेल काय दापोडे हा संघ. राजा सज्ज होताना परत राईट अमोर द विकेट, अतिशय वेगवान गोलंदाजी करताना पाहतोय आपण. युवराज पात्र हा वेगवान चेंडू होता, फ्रंट लाईन मात्र आडबॅटनी खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय. आणि या धुमाळ सर अंतिम षटकामध्ये तुम्ही जेव्हा 1 किंवा 2 चेंडू निर्धाव फेकतात ना, त्या चेंडूची किंमत विकेट पेक्षा जास्त महत्वपूर्ण असते. कारण की 4 आणि 6 षटकामध्ये तुम्हाला जेवढे निर्धाव चेंडू टाकता येईल त्या चेंडूला विकेट पेक्षा जास्त किंमत प्राप्त होते. राजा सज्ज होताना परत राईट अमोर द विकेट. याच पाहता फुल टॉसर घेऊन फटका पाहतोय आडबॅटनी मिड विकेट क्षेत्राकडे. फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोनं करताना पाहतोय आपण. दुसरी धाव सहज पूर्ण करताना तिसरी धाव पूर्ण करेल काय इथं मात्र अनुचित. या 3 धावा मात्र कंप्लीट होताना पाहतोय आपण. या 3 धावांनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती पाहतोय आपण 33. केवणी गावाचे आदरणीय भावेश पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी दादांना आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. याच पात खऱ्या अर्थाने मात्र मेडिकेटकडे चेंडू पुल करायचा होता, पण चेंडू मात्र लॉंगवान क्षेत्राकडे ट्रॅव्हल होते. दरम्यान पाहतोय या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या त्यांनी खास मानस इंटरप्राइजेस वडुनगर हा संघ खेळतोय आणि त्या संघासाठी मात्र आमच्या समालोचक परिवाराचे मित्र योगेश चिकणे सरांकडून शुभेच्छा आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद योगेश चिकणे सर, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. यावेळेस पाहता पाहतो की आपण हा षटका ठोकले. या षटकाने मात्र धावसंख्येत भर पडते. आता मात्र एक चांगली धावसंख्या निश्चित सुभाष सर जर पाहिला आपण जो आपण उल्लेख केला होता की 40-25 पर्यंत मजल मारली तर सामना एक अतिशय चांगला फाईट करायला मिळेल. थोडस महागडा षटक पाहते आपण, अंतिम षटक राजा यांचं आणि निखिल मात्र एक चांगली दमदार फलंदाजी करताना. राजा राईट अमोर द विकेट सज्ज होताना. यावाज पाहता वेगवान चेंडू काय घडले पाहिजे. अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना लेगबाईच्या स्वरूपात ती 1 धाव. याच बरोबर 4 षटकाची समाप्ती आणि धावपलकावर धावा बनवल्या त्या दापोडे संघाने पाहतोय आपण. 41 आणि 42 धावाच इथं मात्र टार्गेट उभं केले. चार षटकामध्ये 42 म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 10.50 सरासरी पार करावी लागेल.
अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी मानस एंटरप्राइजेस वडुनगर संघाला तर निश्चित उद्या जे सामने होणार आहेत परत आम्ही एकदा आपल्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्या प्रत्येक संघाने टाइमवर रिपोर्टिंग करायची आहे. पहिला सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत कोळी इलेव्हन कशेली बी विपक्ष सुनील पाटील यांचा संघ म्हणजे ज्या बंद्यामूर्ती कालेर. त्यानंतर स्वराज्य कशेली विपक्ष भरतफोट वलपाडा. त्यानंतर कोळी इलेव्हन कशेली विपक्ष आर डी ओवली. आणि पहिल्या फेरीचा शेवटचा सामना जो होईल पवनपुत्र वडपे विपक्ष एल डी केवणी. या संघांनी वेळेवर निश्चित उपस्थिती दाखवायची आहे आणि 5 मार्च म्हणजे या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. जो पहिला सामना होईल विलास स्मृती रानाल एकीकडे पाहतोय आपण चिराग माळी तर दुसरीकडे पाहतोय आपण गावदेवी वंजू. नो डाऊट टॉप 8 संघ पाहतोय आपण जीसीएचे. त्यामध्ये गावदेवी वंजू आणि विलास स्मृती रानाल संघाचा पहिली फाईट पाहायला मिळेल. त्यानंतर गावदी ओवली नो डाऊट वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील. आणि त्यानंतर मात्र आतिश पाटील आतिश भांबरे एकमेकांसमोर उभे टाकतील. त्यानंतर सौरज्य वेले म्हणजे नो डाऊट भावेश केतन मुकदम अँड कंपनी. त्यानंतर जांतराजा खारबाव मयूर राहुल कारबारी अँड ऑल टीम. त्यानंतर वापेकर सन्स दिवा विपक्ष दिवास्फोट दिवा. तर सामन्याला सुरुवात होईल तर आपण ऐकूया पुढचं धावतं वर्णन. कॉम्प्युटर ऑफ भिवंडी समालोचक धुमाळ सर. धन्यवाद सुनील पवार सर. तरी सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय दोन संघामध्ये. एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला मानस एंटरप्राइजेस वडनोगर. या दोन संघामधील हा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा या चषकामध्ये या स्पर्धेचे आयोजक श्री साजन गुरुनाथ भोईर आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशील यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. केतन पाटील आणि रोहित म्हात्रे ही सामने जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. रोहित म्हात्रे याने कालच्या दिवशी केतन पाटील समेत चांगली सलामी दिली होती चांगलं प्रदर्शन केलं होतं आणि कालचा दिवस अक्षरस वडुनगर संघाने गाजवला होता. तर आव्हान आपण पाहतोय ते 42 धावांचं कारण प्रथम फलंदाजी करताना वीर तानाजी दापोडे संघाने 4 गड्यांच्या मोबदल्यात आपल्या धावपीकर धावा जळकल्या त्या 41 आणि 42 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे मानस एंटरप्राइजेस वडुनगर संघासमोर. मानस एंटरप्राइजेस वडुनगर संघाकडून सलमान जोडी मैदानामध्ये केतन पाटील आणि त्याच्या समवेत रोहित म्हात्रे आपण पाहतोय. तर गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज वीर तानाजी दापोडे संघाकडून प्रितेश पाटील. हे षटक नक्कीच एक निर्णायक षटक असणार आहे कारण पावरप्लेचे षटक असल्यामुळे आपण पाहतोय की 2 शतरक्षक अल्टमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इतर शतरक्षक 30 षटाच्या सर्कलमध्ये निर्बंध असल्यामुळे पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगले शतरक्षण आपल्याला पाहायला मिळते तिथे. इम्प्रोवाइज रीतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता तो
केतन पाटील आणि मागील इनिंग मध्ये आपण बघितलं तर मागील इनिंग मध्ये राजन पाटीलचा त्याच क्षेत्रामध्ये अगदी सूर मारून झेलल राजा पाटील यांनी पकडलं होतं, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं आणि त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण इथे सजवताना आपण पाहतो आपले संघ. यावेळी पावलांचा वापर करून पुढे निघून खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली बिग ब्लॉक मोठा मसा करायला लागतोय. केतन कुठले रन न बनवता पावलांचा रस्ता पकडताना तर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. अगदी दुसऱ्या चेंडूवर केतन पाटीलची खेळी संपुष्टात आलेली आहे. अतिशय सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाला होता. 100 करोड रिझनमध्ये नवीन फलंदाज फ्रेशन येतोय उर्फ गोट्या वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी. मात्र 0 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होऊन फेल्डमध्ये परतलेला आहे. मात्र सामने करेल फलंदाज रोहित म्हात्रे ज्याने काल अतिशय सुरेख कामगिरी केली होती. यावेळी मात्र याही फलंदाजाने आकाशामध्ये फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक राजन पाटील चेंडूखाली सेफ हँड आणि आणखीन एक फलंदाज जावं लागेल डगरच्या असलेला. हे सेलिब्रेशन आपण पाहू शकता डायमंड ऑफ दापोडे राजन पाटील याचं. साजन भोईर दादाने भरवली स्पर्धा ही क्रिकेटची, बक्षिसे ठेवलं 101 सगळ्यांना मानाची. बॅट्समन मारतय फिल्डर रडवते विकेट पडते कोणाची, मोठे मोठे महारथी खेळता नाही ते स्पर्धा ही मानाची. दोन फलंदाज स्वस्तामध्ये बाद झालेले आहेत आणि दोन्ही फलंदाजांना खाते उघडण्याची संधी मिळाली नाही. डक तुवारे दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. गोल्डन डकचा दोन्ही फलंदाज शिकार झालेले आहेत. क्रिकेटच्या इतिहासामध्ये जर डक या शब्दाचा सर्वप्रथम वापर जर कधी केला गेला असेल तर 1877 सर्वप्रथम हा वापर केला गेला होता आणि तेव्हापासून आपण पाहतो डक या शब्दाचा वापर केला जातोय. जो एखादा फलंदाज पहिल्या चेंडूचा सामना करताना बाद होतोय तर त्याला गोल्डन डक असं म्हटलं जातं आणि एखादा फलंदाज कुठल्या चेंडूचा न सामना करता बाद होतोय त्याला डायमंड डक म्हटलं जातंय. हॅट्रिकवर होता मात्र हॅट्रिक चेंडू अतिशय सुरेखरित्या टोलवलेला आहे. सीमा पार प्रशांत पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. दोन चौकार नंतर एक दोन विकेट नंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावीने वाढून झाली होती. धावपलीकर 5 धावा. दोन विकेट लवकरच गमावले होते आणि दोन विकेट नंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. आव्हान आपण पाहतोय 42 धावांचं आणि 42 या लक्षाचा पाठला करताना दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन डगोरच्या आसऱ्याला गेलेले आहेत. यावेळी सुरेख चेंडू मात्र तेवढा चांगला फटका. यावेळी डायरेक्ट निशाणा साधण्याची गरज. मात्र इथे पाहतोय आपण फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतोय. एक रिस्की 10 फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावीने संघाची धावसंख्या 6. पहिल्या षटकात समाप्तीनंतर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज प्रितेश पाटीलची. या षटकामध्ये त्यांनी वडनगर संघाच्या दोन्ही फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे आणि 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केलेले आहेत. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. सगळ्यांना
राजन पाटील येतोय गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिले षटक सुरेख हाताळलं होतं गोलंदाज प्रितेश पाटील याने आणि दुसरं षटक आणण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राजन पाटील आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. राजन पाटील याचा सामना करेल फलंदाज घनश्याम. यावेळी समोर खेळलेला डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक प्रितेश पाटील चेंडू खाली आणि तिसऱ्या विकेटचं पतन तिसरा फलंदाज बाद. देवानंदाळे साहेब आहेत पाठीशी आमच्या भारी, चौकारांची मजा बघावला पोर ही जमलन सारी, बॉलर बॅट्समन एक से बढकर एक येतान खिलाडी, ए साजन बोहिरने भरवली स्पर्धा बघायला जमलन प्रेक्षक, स्वर्गीय गुरुनाथ बोहिर चषक, स्वर्गीय गुरुनाथ बोहिर चषक, स्वर्गीय. हे प्रेक्षक नक्कीच बघायला जमलेले आहेत साजन भोईर याने भरवलेली स्पर्धा, कारण आपण पाहतोय स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक आणि हे प्रेक्षक हे आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेसाठी. अगदी टायटल सॉंगमध्ये जो वर्णन केलेलं आहे ते वर्णन नक्कीच प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळत आहे. तीन फलंदाज बाद झालेले आहेत, धावसंख्या स्थिर आहेत आपल्याकडे 6 धावा. थोडीशी बिकट अवस्था आपण पाहतोय ती वडन वगैरे संघाची, अडचणीमध्ये सापडलेला संघ. पण या अडचणीमधून हे फलंदाज आता मध्ये एक्सपिरियन्स कंपनी दिनेश ज्या या कंडिशनमध्ये दिनेश चौगुले आपण पाहतोय या कंडिशनमध्ये नेहमीच चांगली फलंदाजी त्याने आपल्या संघासाठी केलेली आहे. यावेळी मात्र सामना करतोय तो फलंदाज प्रशांत पाटील निर्धाव चेंडू समोरती. चांगली गोलंदाजीपर्यंत गोलंदाज राजेने जे हा आपटला चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच झाला होता. राजन पाटील पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज प्रशांत पाटील. यावेळी मात्र एकाच ऍक्शन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, झेल तिथे सोडला जातोय, जीवदान मिळतोय फलंदाज प्रशांत याला. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं, मात्र जे जाळं विणलं गेलं होतं त्या जाळ्यामध्ये मात्र फलंदाज इथे पकडता आलेलं नाही. तर प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी, आपण जर शिमळाच्या बाहेर झेल पकडता तर आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेचे आयोजक साजन भोईर साहेबांना करून दिलं जाईल. यावेळी फलंदाजाच्या थोडा आवाक्यावरचा चेंडू पंचांचा वाटचा शेर होतोय. वाच रूपाने धाव धावपलकामध्ये ऍड केली जाईल. धाव संख्या 8. यावेळी दिशा भरकटलेली आहे. आणखीन एक वाईटचा चेंडू आपण पाहतो या षटकामध्ये. धाव संख्या वाईटने वाढून होते ती धावपलकडे 9 धावा. प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे, आपण जर सीमाच्या बाहेर बाउंड्रीच्या बाहेर झेल पकडता तर त्या कॅशसाठी या स्पर्धेचे आयोजक साजन भोईर साहेबांकडून तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. यावेळी 20 मध्ये चेंडू खेळून काढलेला, एक धाव कम्प्लीट केले जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धाडस होत मात्र मानस होत मात्र धाडस केलं गेलं नाही. एका धावे समाधान दोन्ही फलंदाज मानतात आणि दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते. धावसंख्या 10 आपल्याला पाहायला मिळते. आपण सामना पाहतोय सेमीफायनल सामना स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक 20-22 मधील वीर तांडेची दापोरी विपक्ष आहे मानस इंटरप्राइजेस वडून वगैरे या दोन संघामध्ये. राजन पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. सामना करेल फलंदाज प्रशांत पाटील. याला मात्र गुडघ्यावर बसून हा चेंडू फिरकवून दिलेला आहे. स्लॉग सिपचा फटका, छोटा तीर घाव करे गंभीर षटकार. गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक.
या क्षेत्रामध्ये जीवदान दिला होता तो प्रशांत पाटील याला, आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलताना हा षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 वाढते 16 धावा. यालो इम्प्रोव्हाइज रिकॅप खेळण्याचा प्रयत्न होता या चेंडूने. षटकाची समाप्ती होते तर 2 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकाची समाप्तीनंतर पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये वडोनगर संघाने आपल्या धावपिकावर धावा झळकल्या त्या 16 धावा. आजच्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकल्या त्या वडोनगर संघाने. हे तुलना आपण दोन्ही संघाची आफ्टर 2 ओव्हरच्या नंतर पाहू शकता. जेव्हा वीर तानाजी दापोडे संघ प्रथम फलंदाजी करत होता तेव्हा त्यांनी 2 विकेट गमावले, त्यांनी 17 धावा झळकल्या त्या. याउलट आपण पाहतोय की सध्या वडोनगर संघ फलंदाजी करतो आणि वडोनगर संघाने आतापर्यंत 16 धावा आपल्या धावपिकडे झळकलेल्या आहेत. मात्र 3 फलंदाज त्यांनी गमावले. हे मॅच संपली आतापर्यंतची आपण पाहू शकता. 12 चेंडूमध्ये अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ भिवंडी आणि कॉम्प्युटर समालोचक गोरसेगावची अनबांशांड धुमाल सर. तर आता मात्र सामना मी तर म्हणेन की प्रशांत विपक्ष दापोड्याचा राहील. ज्या प्रकारे प्रशांतनी मात्र जीवनदान मिळालं त्यानंतर मात्र एक षटकार ठोकलंय आणि अजून पाहते आपण खेळपट्टीवर हे पाहू शकता आपण खेळाडू कक्ष पॅक क्राऊड आहे आणि या दोन्ही संघाची पाठीराखी त्याच कक्षामध्ये उपलब्ध असताना आपण पाहतोय. 12 चेंडू आणि इथून मात्र अजून सामना जिंकण्यासाठी तब्बल 26 धावीची आवश्यकता आहे. म्हणजे धुमाल सर जर पाहिलं आपण एवढी मोठी तफावत नाही आहे धावा आणि चेंडूमध्ये, कारण की तुम्ही जेव्हा मर्यादित क्रिकेटमध्ये प्रतिषटकामागे 15 धावाची सरासरीनं फलंदी करतात ते एक चांगली सरासरी म्हटली जाते, पण इथं मात्र फक्त तुम्हाला 13 धावीची सरासरी पूर्ण करावी लागेल. एका षटकामध्ये तुम्हाला एक मोठा फटका मारावा लागेल त्यानंतरच तुम्ही सामन्याकडे जाणार आहेत. पण जर इथं मात्र सामना जिंकायचा असेल तर या षटकामध्ये दापोडे संघाला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि जर सामना जिंकायचा असेल आणि अंतिम फेरीत प्रवेश करायचा असेल मानस इंटरप्रेस संघाला तर मात्र चांगली फलंदाजी या षटकामध्ये करावी लागेल. दिनेश अजून एक अनुभवी मधल्या फळीतला हा एक मातबब्बर फलंदाज खेळपट्टीवर आहे. क्षेत्ररक्षण पाहूया कशा प्रकारे लावलं गेलं खास दिनेश यांच्यासाठी. शॉर्ट थर्डमॅन आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि बाकीचे क्षेत्ररक्षक पाहते आपण बाउंड्री लाईनवर. हर्षद राईट अमर द विकेट. पहिला चेंडू पण लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय आपण. डाव्या स्टीच्या हा बाहेरचा चेंडू होता, हा चेंडू परत टाकावा लागेल. असे चेंडू तुम्हाला टाकणे टाळावे लागेल जर दापोडे संघाला सामना जिंकायचा असेल, कारण की एक चेंडू बोनस आणि एक अतिरिक्त धाव सुद्धा प्रतिस्पर्धी संघाला मिळते. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते 17. आता मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 25 धावीची आवश्यकता असेल. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. याच पात्र चाललंय ठोकलंय लांगोंच्या वरतून उतुंग नेत्र दीपक थमाका पाहतोय आपण. दिनेशच्या बॅट मधून येतोय षटकार. काय शॉट बनवलंय आणि रिप्ले मध्ये प्रत्येक वेळेस असं वाटतं की हा फटका पाहत राहू. ज्या प्रकारे पाहतोय आपण काय फिनिश केलंय फटक्याला, पिक केलंय अतिशय चांगला A1 क्वालिटीचा ब्रँडेड हा षटकार दिनेशच्या बॅट मधून ठोकलाय त्यांनी. तर आता मात्र धमाका पाहतोय आपण पूर्णपणे सामना थोडस झुकताना. इथं मात्र मानस एंटरप्राइजेस वडोनगर संघाकडे याच पात्र पुलचा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अप्रतिम येईल आणि फलंदाज फेल. धन्यवाद डीजे थांबवतोय आपल्याला मी. की पाहतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून झनच्या माध्यमातून आम्हाला लाखमोलाचं सहकार्य मिळालेलं आहे. त्यामध्ये पाहतोय आपण पहिल्या नंबरची ट्रॉफी जी आमच्या लाडक्या मांडवरांच्या माध्यमातून मिळालेली आहे. स्वर्गीय लक्ष्मीबाई नारायण तरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव निश्चित एक चांगलं व्यक्तिमत्व निलपेश तरीसाहेब यांच्याकडून दादा आपलं मी आयोजकाच्या माध्यमातून मनपूर्वक अभिनंदन करतोय. तुमचं लाखमोलाचं सहकार्य या स्पर्धेला उच्च कोटीवर नेण्याचा खूप एक मोलाचा हातभार तुम्ही लावलंय. त्यानंतर द्वितीय क्रमांकी ट्रॉफी पाहतोय आपण जी अतिशय सुरेख आहे. स्वर्गीय
वंदनाबाई अशोक सिगवण यांच्या समर्थ आदरणीय पराग सिगवण यांच्या माध्यमातून दादा तुमचं पण मी मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करेन आयोजकाच्या माध्यमातून. त्यानंतर पाहतोय आपण स्वर्गीय रजनी रामतरे यांच्या समर्थ राकेश तरे यांच्याकडून सुद्धा तिसऱ्या क्रमांकाची अतिशय सुरेख ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. दादा तुमचं पण मी या आयोजकाच्या माध्यमातून लाख लाख आभार व्यक्त करेन. तुमचा सहकार्य म्हणजे या स्पर्धेला खूप उंचवून नेण्याचं काम तुम्ही केलंय. त्यानंतर चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय कैलास काळीराम तरे यांच्या समर्थ आदरणीय संकेत तरे साहेबांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन. दरम्यान छोट्या बॅटचा वापर केलाय, ड्राईव्ह केलाय अतिशय वेगात. प्रशांत या दोन धावा कम्प्लीट करतोय आणि या दोन धावीने संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती पाहतोय आपण 25. येथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 16 धावीची आवश्यकता असेल, 17 धावीची आवश्यकता असेल, कारण की धावपळकोर धावत्या 25. अजून सामना संपला नाहीये, दोन्ही संघाकडे समान प्रमाणात सामना येऊन ठेपलाय. पण सामना एक रगतदार पाहायला मिळेल. प्रशांत याला जो जीवनदान मिळाला होता त्याचा तो अचूक फायदा उचलताना पाहतोय आपण. स्लॉग स्वीपचा फटका आसकोले पूजा ठीक पाठीमागे चेंडू तिथं मात्र क्षेत्रक्षक राकेश सज्ज आहे. दुसऱ्या धावीची मागणी करताना धोकादायक ठरू शकतोय पण इथं मात्र निश्चित अतिशय वेगात या दोन धावा वारंवार चुका चुका. प्रितेश आणि हर्ष चौधरी थोडेसे निराश असेल या थ्रो मुळे. जर अचूक एंगलला थ्रो गेला असता तर क्वचित फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागला असता, पण असं काय घडलं नाही. नशीब पाहतोय की आपण इथं मात्र वडुंगड संघाच्या बाजूने आहे आणि अप्रतिम खेळाचं उच्च कोटीचा प्रदर्शन तिच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. या दोन धावीने संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 27. आता मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 15 धावीची आवश्यकता आहे. 8 चेंडू 15 विकेट तिथं मात्र प्राप्त करावं लागेल. डेंजर जी जोडी आहे या जोडीतून एकाला तुम्हाला वापसीचा रास्ता दाखवावा लागेल तर दापोडे संघाला अंतिम फेरीचे दरवाजे उघडणार. गती परिवर्तन ओळखलंय पण परफेक्ट फटका खेळता आला नाही. अप्रतिम जेल आणि प्रशांत हा फलंदाज या चेंडूवर फेल. दरम्यान या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट जो खेळाडू ठरेल म्हणजे मालिकावीरसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप एक चांगली ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे ते म्हणजे स्वर्गीय राधाबाई छत्रपती भोईर यांच्या समर्थ आदरणीय देवेंद्र भोईर साहेबांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन आयोजकाच्या माध्यमातून की तुमचं जो सहयोग आहे तो खूप चांगला सहयोग मिळाला आणि त्या सहयोगाच्यामुळे ही टुर्नामेंट आपण सक्सेस होताना पाहतोय. त्यानंतर प्रत्येक मॅचला मॅन ऑफ मॅच ट्रॉफी आदरणीय हर्षद भोईर. त्यानंतर बॅक पाहतोय आपण धीरज म्हात्रे साहेब. मेडल आदरणीय माजी उपसरपंच प्रमोद तरे साहेब आणि सेकर्स बॉटल पाहतोय आपण म्हात्रे ब्रदर्स दूरचंद्र यांच्या माध्यमातून. त्यानंतर बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे ते कूलर निश्चित स्वर्गीय रत्ना भालचंद्र म्हात्रे यांच्या समर्थ त्यांचे पुत्र आदरणीय सुशांत भालचंद्र म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून दादा तुमचं पण मी मनापासून आभार व्यक्त करेन या स्पर्धेचे आमचे जे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण गिरीश येतोय. हर्षद गती परिवर्तन अजून एक मोठा फटका पण फटका फसेल काय पाहायचंय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर मात्र दुसरा विकेट प्राप्त करून वापसी करताना पाहतोय आपण. एका क्षणी असं वाटलं होतं की सहज आरामात विजयाकडे वाटचाल करताना मानस इंटरप्रेशनचं वडुनगर संघ, पण या षटकामध्ये हाहाकार माजवलाय कारण की 3 विकेट प्राप्त करून प्रतिका संघाला वापशी करून देतोय. इथे मात्र हिटमॅन हर्ष चौधरी पण इथे मात्र बॉलिंग करताना अतिशय कलात्मक जादूगर गोलंदाजी करताना पाहतोय आपण. आता मात्र अंतिम षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी 14 धावीची आवश्यकता असेल. 6 चेंडू 14 असं समीकरण. सॉरी 15 धावीची आवश्यकता आहे. 6 चेंडू 15
दिनेश आणि प्रशांत ज्या प्रकारे फलंदाजी करत होता धुमाळ सर असं वाटलं होतं की एकतर्फी सामना होतोय काय, पण या षटकामध्ये ज्या प्रकारे पहिल्या चेंडू वाईट त्यानंतर षटकार आणि सामना तिथून निघतोय का असं वाटलं होतं, पण जिनके हो इरादे बुलंद व हिमालय पर्वत को भी छू लेत आहे हे दाखवलंय तर मात्र हर्षद यांनी की माझ्या हातात अजून चेंडू आहे मी काही पण करू शकतो आणि तब्बल 3 विकेट प्राप्त करून दबाव टाकल्या गेलं. इथं मात्र मानस इंटरप्राइजेस वडनगर संघावर 6-15 एक मोठा फटका पहिल्या दोन चेंडूवर जर आला तर सामना अजून एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल फलंदाज. मात्र राकेश एक अतिशय अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत समीर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, तो समीर येतोय दापोडे संघाच्या माध्यमातून अंतिम षटक टाकण्यासाठी 6-15 असं समीकरण अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, टर्न केल्या चेंडूला पाहतो पण फ्रीकच्या फटक्याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करेल. आता मात्र आत्मविश्वास खूप वाढलेला आहे दापोडे संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या अंगात असं वाटते की एनर्जी खूप जास्त प्राप्त झालेली आहे. 5-14 असं समीकरण, एक मोठा फटका कोण मारेल हा एक जर पाहिला आपण निश्चित प्रश्न पडला असेल खेळाडू कक्षामध्ये की एक षटकार कोण ठेवेल या दोन चेंडूवर, जर षटकार आला तर मात्र निश्चित अजून सामना फिरला जाईल तो वडनगर संघाकडे. दोन्ही फलंदाज नवीन आहेत गिरीश आणि योगेश, स्ट्राईकला फलंदाज गिरीश. 5-14 असं समीकरण अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी मानस एंटरप्राइजेस वडनगर की मात्र वीत आणि दापोडे संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. समीर सज्ज होताना राईट आर्म वरचा विकेट, समोर फलंदाजी करण्यासाठी गिरीश सज्ज होतोय. याच पात्र अंधरेचा फटका हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करावा लागेल, विकेटची पडझड कायम, अजून एक विकेट इथे मात्र. आणि जिथं या संघाची गिनती फाईट करण्या संघामध्ये का होते हे दाखवते वीर तरण दापोडे संघाची संघटना. जर पाहिलं आपण टेनिस क्रिकेटमध्ये ठाणा असो रायगड असो मग पालघर असो की या जिल्ह्यामध्ये काही ठराविक संघ आहेत ते मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत हार मारण्यात तयार नसतात. त्यामध्ये आवर्जून मी नाव घेईन जय बजरंग गोडसई वाकलंड त्यानंतर दापोडे असे हे संघ आहेत की परिस्थिती किती पण सोपी असतो त्याला कठीण बनवण्याचं काम या संघातले प्रत्येक खेळाडू करतात. आणि हेच पाहिलं आपण जेव्हा दिनेश आणि प्रशांत खेळपट्टीवर होते असं वाटलं होतं की सामना सहज घेऊन जाईल, पण फाईट केली आणि फाईट केल्याचा परिणाम पाहतोय की या स्थितीमध्ये एक अतिशय चांगल्या स्थितीमध्ये येऊन पोहोचले दापोडे या संघ. 4-14 असं समीकरण. याच पाहता कोलोटपाचा चेंडू, पण लाईन कुठं हे चेक करताना लाईन चुकीची आहे, व्हाईटचा इशारा येतोय, हा चेंडू परत टाकावा लागेल. आता मात्र 4 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 13 असं समीकरण आहे. एकांदा चौकार जर षटकार या चेंडूवर आला तर धुमाळ सर मी तर म्हणेन की वडनगर संघ सुद्धा फाईट करण्यासाठी सज्ज होतोय आणि हा संघ सुद्धा फायटर आहे. पण ज्या प्रकारे स्थिती पाहतोय नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं आपण तब्बल 7 फलंदाज बाद झालेले आहेत. समीर सज्ज होताना राईट आर्म वरचा विकेट, पुढचा चेंडू याच पात्र बॅटच्या पट्ट्या धावत असं आला नाही या मिडविकेट क्षेत्राकडे. अतिशय वेगात चेंडूवर येतोय हर्षद चौधरी, चांगला थ्रो पाहतोय आणि फक्त आणि फक्त एक सिंगल. 3-12 अशी स्थिती पाहतोय आपण वडनगर संघासाठी. सेमीफायनलचा पहिला सामना पाहतोय आपण मित्रांनो. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक 2022 हा पहिला सेमीफायनल सामना. BCA म्हणजे ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि त्यानंतर उद्यापासून आपण GCA चे 16 टॉप संघ पाहणार आहोत. मी तर म्हणेन की एक चांगली संकल्पना आहे धोनी असोसिएशनचे प्रत्येक टुर्नामेंट मध्ये जर 32 संघ घेतले टुर्नामेंट सक्सेस होईल. समीर राईट आर्म वरचा विकेट सज्ज होताना यावेळेस पात्र अजून प्रतीक्षा असेल, खराब चेंडू व्हाईटचा इशारा येतोय. आता मात्र एक एक धाव बोनस मिळताना आणि त्याच बोनस धावेमुळे फलंदाजाचा आत्मविश्वास निश्चित इथून मात्र वाढणार आहे, कारण की ज्या प्रकारे आता मात्र स्थिती आहे ती 3-11 एक चौकार किंवा षटकार जरी आला या चेंडूवर मात्र निश्चित हा सामना एक काटेकी टक्कर पाहायला मिळेल. थरारक स्थितीमध्ये रोमांचक सामना पाहतोय आपण.
तीन चेंडू अकरा धावीची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. खेळपट्टीवर दोन्ही फलंदा पाहतोय आपण, राजा आणि योगेश. राजा एक चांगला ऑलराउंडर आहे, आतापर्यंत खूप उत्कृष्ट कामगिरी बॉलिंगच्या माध्यमातून पाहिली, पण बॅटरच्या भूमिकेमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल हे पाहणं आहे. पण नॉन स्ट्राईकला आहे राजा, राजा स्ट्राईकला आहे. यास पात्र परत हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला नाही, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावीची इथे मात्र मागणी करेल काय. दुर्वा पाटील अतिशय वेगा चेंडूवर जातोय आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कम्प्लीट करेल. आता मात्र सामना जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहे ते फक्त दोन, आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी धावा बनवायला लागेल ते दहा. म्हणजे या चेंडूवर तुम्हाला एक षटकार ठोकावं लागेल तर तुम्ही अंतिम फेरीकडे प्रवेश करण्यासाठी अजून एका चेंडूची आगेकूच करणार आहे. पण इथं मात्र चेंडू जर निर्धाव किंवा विकेट गेला तर मात्र पराभवाच्या छायाकडे मानस एंटरप्राइजेस वडनुगा संघ वळणार आहे. सामना एक रंगतदार या चेंडूवर. धुमाल सर जर चौकार आला तर निश्चित अंतिम चेंडूपर्यंत फाईट पाहायला मिळेल. जर इथं मात्र निर्धाव किंवा विकेट गेला तर मात्र सामना पूर्णपणे दापोडे संघाकडे झुकला जाईल. दोन चेंडू दहा असं समीकरण. राईट अमोर द विकेट समीर मारा करतोय. यावेळेस पात्र काय घडलंय पाहायचंय. चेंडू मात्र नॉन स्टॉप कडे जातोय, येतोय हा चौकार. आणि आता मात्र जी जो उल्लेख केला होता की अंतिम चेंडूपर्यंत सामना जाईल काय, एक चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी गोल्डन षटकार इथं मात्र मारावं लागेल. एक चेंडू सहा असं समीकरण या सामन्यामध्ये आपण पाहतोय. एक चेंडू सहा गोल्डन षटकार ठोकेल काय. आणि यावर्षी सीझन जर विचार केला आपण इथं मात्र फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. जर आपण गोल्डन षटकार ठोकताय तर आमचे या स्पर्धेचे आयोजक लाडके ज्यांचं क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे म्हणून आपण टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम पाहतोय. रोख रक्कम 2000 रुपये आदरणीय साजन गुरुनाथ भोईर साहेब यांच्याकडून गोल्डन षटकारासाठी रोख रक्कम 2000. सामना खूप थरारक पाहतोय आपण. सामना जर आवडला असेल याची जोरदार टाळ्या दोन्ही संघासाठी. दोन्ही संघ इथं मात्र फाईट करताना पाहतोय. एक चेंडू आणि सहा धावीची आवश्यकता. षटकार ठोकेल का इथं मात्र फलंदाज कि मात्र समीर मात्र चेंडू निर्धाव फेकून सामना जिंकून दिला आपल्या संघाला. कुठल्या संघाचं तिकीट बुक होणार अंतिम फेरीसाठी हे अजून कुठले क्रिकेट रसिकाला किंवा कॉमेंटरला सांगता येत नाही. एक चेंडू सहा असं समीकरण या सामन्यामध्ये येऊन ठेपलंय. एक चेंडू सहा गोल्डन षटकार जर मारला तर निश्चित आमचे आयोजक आदरणीय साजन गुणात भोईर साहेब यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाचं बक्षीस दिल्या जाईल. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण. आता मात्र योगेश आयुष्यातला सर्वात महागडे चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते तो योगेश. एक चेंडू सहा धावा. यावेळेस मात्र पाहतोय की चांगला चेंडू आणि याच बरोबर वीर ताने दापोडे संघाने तिकीट बुक केलंय अंतिम फेरीसाठी. हार्डलक केतन हार्डलक प्रशांत ऑल टीम ज्या प्रकारे तुम्ही फाईट केली कालच्या दिवसामध्ये मेहनत केली ती मेहनत मध्ये इथं वाया गेली तुमची. कारण की अंतिम फेरीत जे स्वप्न पाहिलं होतं तो स्वप्न धुळीस मिळलं.